जिल्हाधिकारी जितेंद्र रुडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात ई ऑफिस प्रणाली कार्यान्वित केली आहे, त्यामुळे कार्यालयात दाखल होणाऱ्या टपालापासून फायलिंगपर्यंत सर्व कामे ऑनलाईन सुरू झाली आहेत. कामाचा निपटारा झपाट्याने होऊ लागल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयानंतर आता 15 नोव्हेंबरपर्यंत तालुक्याच्या ठिकाणी असलेली प्रांताधिकारी व तहसीलदार कार्यालयही ऑनलाईन होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली. सतारा जिल्ह्यात आपण जुलैपासून जिल्हाधिकारी कार्यालय 100% ई ऑफिस करण्यासाठी आपण मोहीम चालू केली होती, संकल्प घेतला होता आणि आता आपण याच्यामध्ये यशस्वी झालो आहे. 15 ऑक्टोबरपासून संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालय आता ई ऑफिसवर आलेलं आहे. ई ऑफिस सरळ भाषामध्ये आम्ही सांगतो की आपली जिल्हाधिकारी कार्यालयाची आता जेवढी फाईल येणार आहे ते सर्व फाईल आता ऑनलाईन आमच्याकडे येणार. जे कोणी माणूस, जे कोणी आपले जिल्ह्याचा नागरिक आपल्याकडे काही टपाल टाकतील तर ते टपालची नोंद जी आहे ते ऑनलाईन होणार. त्या ऑनलाईन नोंदचा त्याला नंबर मिळणार आणि त्याच्यानंतर त्याची फाईल कुठल्या स्तरावर पेंडिंग आहे आणि किती दिवसापासून पेंडिंग आहे ते आपल्याला दिसेल. आणि याच्यामुळे आता कुठल्याही माणसाचा कुठलाही विषय जे आहे ते बरेच दिवस पेंडिंग राहू शकणार नाही, कारण प्रत्येक गोष्टी आपल्या ऑनलाईन दिसते. आणि त्याचा फायदा लोकाला काय होईल की लोकाला आता त्याचे काम मार्गी लावण्यासाठी ऑफिसचे वारंवार हेडफोन लावण्याची गरज होणार नाही आहे, कारण प्रत्येक HOD आणि आमचे जिल्हाधिकारी म्हणून जबाबदारी राहील की जर 1 महिन्याची 1 जास्त पेंडन्सी दिसली तर त्याचं कारण आम्ही त्या विभागाला विचारणार आणि म्हणून जे कुठली प्रकारची पेंडन्सी आमच्या विभागामध्ये आमच्या कार्यालयामध्ये येणार नाही आहे. याच्या पुढे जाऊन आता येणारे 10 नोव्हेंबरपर्यंत किंवा मॅक्सिमम 15 नोव्हेंबरपर्यंत आम्ही आमचे सर्व जे प्रांत कार्यालय आणि तहसील कार्यालय आहे त्यालाही सुद्धा ई ऑफिसमध्ये कन्वर्ट करत आहोत. त्यासाठी जे साहित्य लागते, कम्प्युटर, लेझर प्रिंटर्स आणि त्याच्यानंतर स्कॅनर, ते सुद्धा आम्ही विकत घेण्यासाठी टेंडर आमचा काढलेला आहे. आमचे सर्व प्रांत कार्यालय, सर्व तहसील कार्यालय, त्याचे सर्व अधिकारी कर्मचारी त्याची ई ऑफिस संदर्भात ट्रेनिंग चालू आहे. त्याचे जे यूजर ID पासवर्ड क्रिएट करायचे ते सुद्धा आता आमची कारवाई चालू आहे आणि त्याला DSC देण्याची कारवाई चालू आहे. तर 15 नोव्हेंबरपर्यंत आमचा प्रयत्न आहे की संपूर्ण महसूल विभाग सतारा जिल्ह्याचा ऑनलाईन येऊन जाईल आणि त्याच्यानंतर समजा की कोणी कुठल्याही माणसाने जर तहसील कार्यालयामध्ये सुद्धा त्याचा टपाल टाकला तर त्याची माहिती आम्हाला जिल्हाधिकारी म्हणून इकडे दिसेल आणि त्याची पेंडन्सी राहणार नाही, त्याच्यावर योग्यचा निर्णय घेऊन इमिडिएटली कारवाई होईल. त्या ई ऑफिसचा एक मोठा फायदा आपल्या सर्व लोकांनी होणार आहे आणि याच्यामुळे महाबलेश्वरमधून, खटावमधून जे लांबपासून जे लोक येतात त्याचा 1 दिवसाचा 2 दिवसाचा पगार त्याच्यामुळे जातो, कारण ते इकडे त्याचा फॉलोअप घ्यायला येतात. तर त्याचीही आता जे नंबर जे आहे ते खूप कमी होणार आणि लोकांचे जे प्रश्न आहे, जे आमचं मूळ काम आहे वेळेवर सोडवणे, त्याच्यामध्ये आम्ही आणखीन चांगल्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करू.